नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपले स्वागत मित्रंब मित्रांनो अकॅडमी आपल्यासाठी वाय क्यू शुरीज घेऊन आलेले आहे आताच तलाठी भरतीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि मित्रांनो जे जी केचे क्वेश्चन आहे त्याच्यामधला आय एम पी घटक जी मधला इतिहास मित्रांनो या इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास पर्टिक्युलरली समाजसुधारक या घटकावर वारंवार प्रश्न रिपीट होत आहेत टी सी ने याच्या अगोदर जेवढ्या काही पेपर घेतले होते या अनुषंगानं आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला पी वाय क्यू चा सिरीज मिळून जाईल कारण का मागील तीन दिवसाचे क्वेश्चन आणि पीवायक्यू चे मधले क्वेश्चन त्याचं विश्लेषण लक्षात ठेवा याच्यामधले बरेच क्वेश्चन तसे होत आहेत प्लीज एकदा द्या आणि आता लक्षात ठेवा जसं तीन दिवसाचा अनुभव आता काही आय एम पी टॉपिक आहेत उदाहरणामध्ये सेनापती बापट यांच्याविषयीचा प्रश्न असेल लोकमान्य भाग टिळक यांच्याविषयी प्रश्न असेल म्हणजे गीता रहस्य विचार लक्षात ठेवा होम रुल लीग विचारले त्यानंतर माझी जन्मठेप टीप सावरकरांची कादंबरी विचारलाय डॉक्टर बाबासाहेब ऑफ कास्ट समता सैनिक दल त्याचप्रमाणे महत्वाचे काही असे व्यक्तिमत्व उदाहरणामध्ये सेनापती बापट यांच्यावर आपल्याला पुढे प्रश्न येऊ शकतो सेनापती ही पदवी त्यांना काय मिळाली त्यांचं मूळ नाव काय होतं मुळशी सत्याग्रह नेतृत्व कोणी केलं होतं एक पंधरा ऑगस्ट एकोणसत्तेस ला पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहिल्या दिना दिवशी झेंडा फुकण्याचा मान कोणाला मिळाला असं महान व्यक्तिमत्व सेनापती बापट यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये एक्झाम माहिती पाहूया बारा नोव्हेंबर अठराशे ला पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी त्यांचा जन्म आणि अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीस सदुसष्ट ला त्यांचा मृत्यू पांडुरंग महादेव बापट पॉईंट नोट करा सेनापती बापट यांचं पूर्ण नाव एक्झामला हे नाव पण आपल्याला विचारू शकतात सेनापती बापट यांच्याविषयी मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे नव्याण्णव साली सेनापती बापट हे मॅट्रिक लोन परीक्षा उत्तीर्ण झाले जगनाथ शंकर शेठ शिश्यूवरती लक्षात ठेवा मुंबईचं लक्षात ठेवा ज्यांना आपण म्हणतो ज्यांचं कार्य लक्षात ठेवा ज्यांनी सतीच्या कायद्याविषयी महत्वाचं योगदान दिलं असं अमूल महत्वाचं महत्वपूर्ण व्यक्तिमत्व जसं पश्चिम बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांचं मत कार्य आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जगन्नाथ शंकर शेट्टी यांचं कार्य आहे त्यांनी जी शिष्यवृत्ती सुरू केली होती ती सेनापती बापट यांना मिळाली त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी डेक्कन कॉलेजची स्थापना यानंतर शिक्षण घेताना कॉलेजच्या वसतिगृहामध्ये एक नेम होता वस्तीग्रह बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी बंधनकारक होती या नेमात त्यांच्याकडून अनावधानाने उल्लंघन झाले होते त्याबद्दल त्यांना सहा महिन्यात वस्तीग्रहातून वस्तीग्रहातून निलंबित करण्यात आलं अशा वेळी त्यांच्या निवार्याची प्रश्न निर्माण झाला तेव्हा नानासाहेब मुतलिक यांनी त्यांना आपल्या खुलीमध्ये आश्रय दिला पुढे शासकीय अभियांत्रिकी आयएमपीकर हा पॉईंट अभियांत्रिक शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनला गेले त्यांचा संबंध श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊस आयम पिकर हा टॉपिक इंडिया हाऊस संबंधी प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो अठराशे सत्तावन्नच्या उठावाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे सात आठ ला लक्षात ठेवा एकोणीशे सात ला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर विनायक दामोदर सावरकरांनी लंडन मध्ये जो कार्यक्रम आयोजित केला होता याच्यावर प्रश्न आलेला आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न इथे एक आला होता तो प्रश्न असा लक्षात ठेवा की आ, अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर याच्यावर पण प्रश्न आलाय इंडिया हाऊस आलं म्हणून माहिती सांगितली इंडिया ची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केली होती या श्याम श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मार्फत शिवाजी शिष्यवर्ती भारतीय मुलांसाठी सुरू केली होती याच्यानंतर अं त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन बॉम्ब बनवण्याची कला मित्रांनो हा प्रश्न शंभर टक्के येतो आपल्याला बॉम्ब बनवण्याची कला काय बॉम्ब बनवण्याची कला आपल्याला प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो यानंतर त्यांच्यावर काय आता संशय घेण्यात आला बघा पुढं त्यांनी लंडन येथे असताना ब्रिटिश संसद बॉम्ब निवडून देण्याचा विचार केला केला होता मात्र ती योजना त्यांची काय ठरली अपयशी ठरली यानंतर पुढं महत्वाचं बघा इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या एका कार्यक्रमात त्यांनी विरुद्ध मत मांडले आणि त्यांना आपली शिषकी शिशीवरती गमावी लागली भारतात परतल्यावर सावरकर बंधू यांचा जवळिक संबंध होता सावरकर बंधू नावा लक्षात ठेवा वावराव सावरकर विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा अठराशे नव्याण्णव अभिनव भारत प्रश्न येणार म्हणजे येणार मी नाव जे घेतली संघटना ठीक आहे आता याच्यामध्ये पुढे यांच्याशी संबंध आला ब्रिटनमधून भारतात परतल्यावर एक बॉम्ब मॅन्युअल भारतात क्रांतिकारी यामध्ये वितरित केलं बंगालमधील डगलस किंग्स फोर्डवरील बॉम्ब हल्ल्यावर आलीपूर खटकटला चालण्यात आला या हल्ल्यात सेनापती बापटांचा सहभाग असल्याचा ब्रिटिश संशय होता त्यामुळं काही काळ त्यांना अंडरग्राऊंड म्हणजे भूमिगत राहावं लागलं या काळात त्यांनी अटक सुद्धा झाली होती मात्र त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे त्यांना सोडण्यात आलं भूमिगत होऊन भारत भ्रमण करताना त्यांना अशा असे आढळून आले की आपण पारतंत्र्यात हो आहोत याची भारतीयांना जाणीवच नाही काय भारतीयांना याची जाणीवच नाही की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत परिणामी लोकशिक्षणातून राष्ट्र जागृतीचं कार्य करणे त्यांनी ठरवलं यातूनच त्यांनी लोकमान्य टिळक त्यांनी काय केले का जुळले गेले, गेले। स्वराज्य माझा जन्मसिद्ध तो व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची त्यांची जवळीक वाढली यानंतर एकोणीसशे चौदा साली बापटांना लक्षात ठेवा मुलगा झाल्यावर त्यांनी आनंदात अस्पर्शांना पहिले जेवण दिले यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली एकोणीसशे पंधरा साली सुरुवातीला काही काळ त्यांनी वासुकाका जोशीच्या लक्षात ठेवा चित्रमय जगत या या वर्तपत्रामध्ये कार्य केलं काही काळ त्यांनी टिळकांच्या मराठा हे इंग्लिश इंग्रजी मधलं वर्तमानपत्र होतं यामध्ये पण कार्य केलं एकोणीसशे वीसच्या त्यांनी लक्षात ठेवा एकोणीस काळात त्यांना अंदमानाच्या शिल्लोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती कारण का म्हणजे बघा लक्षात ठेवा थोडं समजून घ्या एकोणीसशे वीसच्या काळात त्यांनी अंदमानाच्या शिल्लोर जेलमध्ये ज्या भारतीयांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे भोगावी लागत होती यांच्या मुक्तीसाठी फ्रीडम साथ लक्षात ठेवा यावेळेस विनायक दामोदर सावरकर पण जेलमध्ये होते लक्षात ठेवा बघा विनायक दामोदर सावरकर अं आपल्याला हे माहीत राहू द्या विनायक यांच्यासोबत मिळून त्यांनी हस्ताक्षर अभियान कोणा डॉक्टर नारायण दामोदर सावरकर यांच्यासोबत मिळून सिल्लोर जिल्ह्यामधल्या भारतीयांना सुटकासाठी अभियान लाभवलं होतं एकोणीसशे वीस साली त्यांनी मुंबईतील शर्मिकाच्या नेतृत्व केलं दुर्दैवाने याच काळात त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या पत्नीचं निधन झालं आंदोलकाच्या काळात त्यांना झाडू कामगार ही पॉईंट नोट करा त्यांनी झाडू कामगार मित्र मंडळ या संघटनेची स्थापना केली व संदेश नावाचं त्यांनी काय केलं होतं मॅगझिन पण चालवलं होतं नाव काय संदेश नावाचं मॅगझिन पण त्यांनी चालवलं होतं हे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो संदेश नावाचं मॅगझिन यानंतर एक एकोणीसशे एकवीस चोवीस काळात मुळशी सत्याग्रह आजच्या लेक्चरचा सेनापती बापट यांच्या हा महत्त्वाचा टॉपिक मुळशी सत्याग्रह नेतृत्व केल्याने त्यांना लक्षात ठेवा काय सेनापती ही पदवी देण्यात आली टाटा कंपनीद्वारे मुळशी धरणाविरुद्ध हा सत्याग्रह होता मुळशी सत्याग्रहात त्यांना काही प्रमाणात धरणाची नासधूस केली होती त्यांना बघा लक्षात ते ठेवा तेथे त्यांनी ते 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 शुद्धी शुद्धी सत्याग्रह ही संकल्पना मांडली होती त्यांच्या मते पूर्ण हिंसा नाही किंवा पूर्णता हिंसा नाही जे ते आवश्यक असेल तेथे मर्यादित हिंसा करणे म्हणजेच शुद्ध सत्याग्रह ही नवीन संकल्पना आपल्यासाठी आहे याच्यानंतर त्यांनीच प्राण यज्ञे म्हणजे प्राणाचे अवध ही संकल्पना मांडली ब्रिटिश शासनाच्या अत्याचारविध प्रसंगी प्राणाच्या अवध ग तयारी असाव्या त्यांचं मत होतं एकोणीसशे एकतीस साली मुळशी सत्याग्रहामुळे त्यांना तुरुंग बघा त्यांना तुरुंगात असणाऱ्या सेनापती बापटांची सुटका झाली याच वर्षी त्यांची बॉम्बे प्रांतातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद निवड झाली एकोणीसशे एकतीस बत्तीसच्या काळात ते देशात सर्वत्र भ्रमण करत असताना फक्त तुरुंगातील कैद्यांचा गणवेश घालत कारण का त्यांचं एक शिंबॉलिक होतं संपूर्ण देश एक तुरुंग आहे असे त्यांचं ओपिनियन होतं एकोणीसशे बत्तीस साली विरुद्ध भाषणामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले त्याच वर्षीय जातीय निवाडा विरोधात गांधीजींनी पुण्यात येरडा तुरुंगात उपोषण पुकारलं होतं जातीय निवाडा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस लक्षात ठेवा सोळा ऑगस्ट हा मॅक्स रॅमसे मॅडम डिकल केला होता आणि येरोडामध्ये गांधीजींनी काय उपोषण सुरू केलं होतं हे उपोषण एकोणीसशे बत्तीस ला तारीख आहे वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला उपोषण सुरू केलं होतं हे चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस पर्यंत चालू होत लक्षात ठेवा यानंतर पुणे करार येतो बाप्तांनी गांधीच्या समर्थनात तुरुंगात उपोषण केलं होतं यानंतर पुढं महत्त्वाचं बघा पुढचा एकोणीसशे एकोणचाळीस साली देशातील बेमानी आणि विरोधभाषाच्या त्यांना इतका राग आला होता की त्यांनी जल समाधी घेण्याचं घोषित केलं होतं या पुढील काळात आपण आत्म्याचं अमृत फक्त शरीराचं जिवंत असू असे घोषित केलं म्हणजे आत्म्यानं अमर मृत असू फक्त शरीराने जिवंत असो तरीही पुढील पुढील काळात त्यांनी हे पॉइंट पण आहे लेक्चरचा हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये गोवा मुक्तीसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्रमध्ये जोमाने सहभाग घेतला मित्रांनो हैदराबाद संग्राम संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्राम याच्यामध्ये सहभाग या या होता कुणा सेनापती बापटांचा यांचा एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांनी नेताजी सुभाषचंद्र फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्षपद होते काय स्वीकारलं होतं या वर्षी मुंबईमध्ये त्यांच्या सभेत उपस्थित राहिल्याने त्यांना पुन्हा अटक झाली स्वातंत्र्य रस्त्याचं नामांकरण त्याच रस्त्यांचं नामांकरण सेनापती बापट करण्यात आलं एकोणीसशे चाळीस साली सेनापती बापट त्यांचा मुलगा दोघांनी दुसऱ्या दुसऱ्या महायुद्धाच्या विरोधामुळे तुरुंगात झाला काही वेळ म्हणजे लक्षात ठेवा यावेळी दोन्ही पिता पुत्रांना नाशिक कारागार ठेवण्यात आलं होतं भारतात हिंदू मुस्लिम निर्माण झालेला द्वेष ब्रिटिश राजवटीची परिणिती आहे त्यांचं मत होतं त्यांच्या लक्षात ठेवा त्यांच्याविषयी साने गुरुजींचं मत काय सेनापती बापटामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास संत तुकाराम संत तुकाराम महाराज माफ करा यांची त्रिमूर्ती दिसते साने गुरुजींचं आणखीन बघा सेनापती बापट म्हणजे लोकमान्य टिळक महात्मा गांधी आणि विनायक दामोदर सावरकर यांचं मधुर मिश्रण होय महान व्यक्तिमत्व ज्यांनी बघा लक्षात ठेवा केसरी या वृत्तपत्रामधून हा ब्रिटिशांना विषय असं सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे जालांचं नेतृत्व केलं असं महान व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मित्रांनो लक्षात ठेवा स तेवीस जुलै अठराशे छप्पन्नात चिखली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी लोकमान्य भाविक ठिकाणी जन्म झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस त्यांचा मृत्यू आहे ज्या दिवशी असहकार चळवळ सुरू झाली त्या दिवशी त्यांचा ध्ये्हान झाला होता असहकार चळवळ आणि याच दिवशी लक्षात ठेवा ऍडिशन माहिती अण्णाभाऊ साठे यांचं जन्म झाला होता आणि टिळकांचं निधन असहकार चळवळ सुरू झाली होती मूळ नाव केशव चला यानंतर अठराशे बहात्तर ला वयाच्या सोळा वर्षी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर शहात्तर मध्ये गणिताचं बी ए मध्ये पदवी मिळवली एकोणऐंशी त्यांनी एल बी ही, ही पदवी मिळवली सार्वजनिक सभेत प्रवेश केला मित्रांनो अठराशे सत्त्याऐंशी ला पुन्हा सार्वजनिक सभा पुणे टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्यामुळं रानडे त्यातून बाहेर पडले यानंतर अठराशे एक्क्याण्णव ला ब्रिटिशांनी सहमती वयाचा कायदा ज्याला एज ऑफ ऍक्ट पारित करण्याचा टिळकांची विरोध होता परकीयांना पॉईंट नोट करा का विरोध होता यांना धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करून कायद्याच्या पुण्याच्या सभा घेतली होती मुंबई विद्यापीठाच्या फेलो टिळकांचा सन्मान करण्यात आला मोहम्मद अली बघा लक्षात ठेवा मोहम्मद अली जिन्हा टिळकांना गुरु मानत यानंतर महत्वाचे साहित्य संपदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो त्यांचं संस्थात्मक कार्य असेल आणि त्यांची साहित्य संपदा हे दोन गोष्टी महत्वाचे आहेत टिळकांनी मराठा हे दोन जानेवारी अठराशे ला इंग्रजी भाषेमधलं हे वृत्तपत्र होतं हे लक्षात राहू द्या यांचे संपादक पण टिळक होते सुरुवात त्यांनीच केली होती ठीक आहे यानंतर याच वर्षी मराठी भाषेतील केसरी हे चार जानेवारी लक्षात ठेवा चार जानेवारी हे दोन्ही महत्वाचं आहे अठराशे एक्क्याऐंशीला सुरू केलं होतं अठरा एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी काळामध्ये याचं संपादक पद गोपाळ गणेश आगरकरांकडे होतं सत्य सत्याऐंशी लागणी राजीनामा दिल्यामुळे केसरीचा स्वतः टिळकांचं संपादक पद स्वीकार होतं टिळकांनी आर्यभूषण नावाचा छापखाना पण सुरू केला होता अठराशे सत्त्याण्णव ला सगळ्यात महत्वाचं पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांच्या हत्यानंतर ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी केलेल्या धरपकडीला विरोध टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का राज्य करणे म्हणजे सोडवण्या नाही असे दोन लेख लिहिले होते रँडच्या हातीला त्यांना त्यांनी बघा अब्दुल खानाचा वध म्हणून अप्रसिद्ध समर्थन केले यासाठी त्यांना दीड वर्षाची ज्याला अठरा महिन्याची शिक्षा झाली होती तुरुंगातून बाहेर त्यांना पुनश्च हरिओम हा लेख लिहिला होता हा पण महत्वाचा आहे एकोणीसशे आठ ला पॉईंट नोट करा त्यांना त्यांना सहा वर्षाचा कारावास झाला खुदराम बोस बॉम्ब हल्ला खटल्याबाबत टिळकांनी देशाचं दुर्दैव हे उपाय टिकावून असा लेख लिहिला यावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा हे पॉईंट नोट करा आयपीसी चे कलम एकशे चोवीस ए नुसार देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांची सहा वर्षाची म्हणजे एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदाच्या दरम्यान त्यांना कुठल्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं मंडाले तुरुंग आजचं हे म्यानमार या ठिकाणी ब्रह्मदेश याच लक्षात ठेवा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं यानंतर याच तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ पूर्णतः लिहिला होता नंतर ते एकोणीशे पंधरा छापला गेला मित्रांनो हा पण पॉइंट महत्वाचा आहे सहा वर्ष शिक्षा झाली इथं प्रश्न शंभर टक्के येतो कोणता ग्रंथ त्यांनी मंडाले तुरुंगामध्ये लिहिला तर गीता रहस्य पॉइंट नोट करत चला यानंतर एकोणीसशे एकोणीसला ला भारत सरकार चला आपण मॉरल मोंटेगो चेम्सफोर्ड कायदा म्हणतो भारत सरकार कायद्यावर जबाब दिलाव दिल्ली अभी दूर आहे हा लेख लिहिला होता महत्वाचा लक्षात ठेवा दिल्ली अभी दूर आहे टिळकांचे लिखित करन द ओरियन द आर्कटिक होम इन द वेदाज ह्या आय एम पी करा गीता रहस्य अंधे हेल्ड इन अँड इंडियन वेदाज लक्षात ठेवा त्यांचं संस्थात्मक कार्य हे पण महत्वाचं आहे मी आत्ताच केसरीविषयी बोललो त्यानंतर पुढं एक जानेवारी एकोणीसशे ऐंशीला चिपळूणकर गोपालनेश आगरकर यांच्या मतीनं लोकमान्य पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली विष्णू शास्त्री चिपळूण यांचे शालापत्रक या मासिक मासिकात शिक्षकाचे काम या लेखा का पुस्परांना शैक्षणिक शैक्षणिकाकडे वळले चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी ला हा पॉइंट नोट करा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली नंतर बारा जून सॉरी दोन जून अठराशे पंच्याऐंशी ला आजही महाविद्यालय चालू लक्षात ठेवा पुणे फर्गु येथील फर्गुशन कॉलेजची स्थापना ज्याला आपण कॉलेज म्हणतो आज शॉर्ट फॉर्म मध्ये कॉलेजची स्थापना याच्यानंतर मुस्लिमांचा मोहरम सणावरून प्रेरणा घेऊन मुंबई येथे बघा महत्वाचा गणपती उत्सवाची सुरुवात केली आणि अठराशे पंच्याऐंशी ला म्हणजे गणेश उत्सव आणि शिवजयंती सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली ठीक आहे अठराशे त्र्याण्णव आणि अठराशे पंच्याण्णवला अठराशे ला गणेश उत्सव आणि अठराशे पंच्याण्णवला शिवजयंती एकोणीसशे तीन ला देशातील उद्योगांना चालना देणारा पैसा फंड मित्रांनो हा एक प्रश्न टी सी एस न वेगळ्या वेळा विचारलाय पैसा फंड काय देशातील म्हणजे स्वदेशीला चालना देण्यासाठी म्हणा पैसा फंड पैसा फंड सोसायटी लक्षात ठेवा आपल्याला याच्यावर प्रश्न शंभर टक्के येतो स्वदेशी संबंधीचं हे कार्य होतं स्वदेशी फॅक्टरी स्वदेशी उद्योग स्थापन करण्यासाठी एकोणीसशे सोळा ठिकाणी होम रूल लीग हे कालच प्रश्न विचारलेला आहे टी सी एस न होम रूल लीगची स्थापना केली ही होम रूल लीग लक्षात ठेवा एप्रिल एकोणीसशे सोळा ला बेळगाव या ठिकाणाहून या याची सुरुवात झाली आणि याचं क्षेत्र धारवाड बेळगाव हा मध्य महाराष्ट्र लक्षात ठेवा बेरारचा काही प्रदेश फक्त मुंबई सोडून एरिया होता प्रचार दरम्यान स्वराज्य माझा जन्मसुद्धा काय नो मिळणारच अशी सिंहगर्जना बेळगाव या ठिकाणी केली होती हे महत्वाचं आहे एकोणीसशे एकोणीसच्या काँग्रेसच्या अमृतसर अधिवेशनामध्ये टिळकांनी लक्षात ठेवा कुठलं काँग्रेसचं अधिवेशन टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हा मार्ग सुचवला या अंतर्गत सरकारकडून जे जे मिळते ते स्वीकारावे उर्वरित हक्कासाठी सहनशील चळवळ सुरू करावी ठेवा असं प्रतियोगी सहकार्य शब्द अर्थ होतो याच्यानंतर संपूर्ण सहकार्य असं होत नाही हा त्याचा अर्थ <laughs> काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली मित्रांनो हे आपल्याला कुठेतरी माहीत नसेल त्यांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली होती टिळको गांधी यांच्या लक्षात ठेवा सिंहगड किल्ल्यावर भेट झाली होती आता महत्त्वाचं त्यांच्यावर दादाभाई प्रभावकुमार दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती राणे मिल व स्पेन्सर त्यांचे विचारभाग काय होते ते दे? स्वदेश स्वदेशी जहालवाद सहमती व्हायचा काय सुधारणा सामर्थ्य व्हावा असं त्यांचं परकीय आणि त्यात लादू नये असं त्यांचं मत होतं विरोध केला होता गांधीजींच्या आवश्यकता सहमत नव्हते मात्र लोक यासाठी एकत्र यायला तयार असतील तर गांधीजींना पाठिंबा असेल ते म्हटले होते पंच हाऊद प्रकरण फरगुसन कॉलेजमध्ये गणित व संस्कृत भाषेचं प्राध्यापक कार्य केलं डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळ जोशी यांच्या यांनी रविवार पेठेतील पंच मिशनद्वारे मिशनद्वारे खिच हस्ती चहाक्रम ठेवला होता भारतीय धर्मशास्त्र चहा चहा पिण्याच्या परवान घेत नाही म्हणून या क्रमांक असणाऱ्या लोकमंडळी सर्व सर्व बहिष्कार टाकण्यात आला प्रायचित घेण्याची त्यांना मागणी केली मात्र शास्त्र चहा पिऊ नका असं सांगत नाही हे सबांनी प्रायचित घेण्यास नकार दिला आता त्यांच्याविषयी काही ओपिनियन आहेत मत आहेत असा महापुरुष मरत नसतात त्यांच्या कार्याच्या रूपांचे अमर झाले असतात डॉ महात्मा गांधी व्हॅलेंटाईन चिरून या लेखाने लक्षात ठेवा लेखकाने एक लेखाने इंडियन अनरेस्ट या पुस्तकात लेखकाने काय बघा लक्षात ठेवा व्हॅलेंटाईन चिरून या लेखकाने इंडियन अनरेस्ट या पुस्तकात टिळकांचा उल्लेख भारतीय आश्वंत जनक केला आहे हा पण एकदम दृष्टीनं महत्वाचा आहे या, या विरुद्ध टिळकांनी चिरोली विरुद्ध ब्रिटनमध्ये अभ्रुणाचा दावा केला होता लोकमान्य शिवराम परांत लक्षात ठेवा पुढं काळावर संपादक याच्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगायची तुम्हाला लोकमान्य बांगण टिळकावर एकोणीसशे सात या सुरत अधिवेशनामध्ये प्रश्न येऊ शकतोय सुरतमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते जहाल गटाचं नेतृत्व आणि मवाळ बघा जहालामध्ये लोकमान्य बळगण टिळक बिपिन चंद्र पाल लालचपत्रा अरविंद घोष आणि काँग्रेसमध्ये सुरत या ठिकाणी पहिली फूट पडली हे एक महत्वाचा प्रश्न इथे येऊ शकतो याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं आपल्यासाठी की टिळकांचं निधन हे एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला झालं ज्या दिवशी असं काळ सुरू झाली होती हा पण आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे पुढचं व्यक्तिमत्व सार्वजनिक काका वा, गणेश वासुदेव जोशी एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस सातारा जन्म आणि पंचवीस जुलै अठराशे एकोणनव्वद पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू टोपन नाव सार्वजनिक काका नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले मात्र काही काळात ते नोकरी सोडली वकिलीची पदवी म्हणून पुण्यात व्यवसाय सुरू केला मित्रांनो त्यांच्या पत्नी सरस्वती जोशी सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात स्त्री विचारवंती ही संस्था स्थापन केली होती शंभर टक्के हा प्रश्न तुम्हाला नक्की येऊ शकतो सरस्वतीबाई जोशी सार्वजनिक काका यांच्या पत्नी होत्या त्यांनी ही संस्था स्थापन केली होती सार्वजनिक कार्याला आणि सार्वजनिक सभेला वाहून घेतल्यामुळे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका हा किताब पुन्हा पुणेकरांच्या वतीनं बहाल करण्यात आला होता अठराशे सत्याहत्तर ला ब्रिटिशांनी भरवलेला दिल्ली दरबार काय दिल्ली दरबार हे पहिलं दिल्ली दरबार होतं हे पण पॉइंट लक्ष लक्षात ठेवा या दरबारामध्ये त्यांनी खादीचे कपडे परिधान करून सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले येथे एक मागणी पत्र वाचन केले त्यात राजकीय हक्कांची खलिता म्हणून मित्रांनो इतिहासामध्ये तीन वेळा दिल्ली दरबार भरला होता अठराशे सत्याहत्तरला ला पहिला एकोणीसशे तीनला ला दुसरा आणि एकोणीसशे अकराला ला तिसरा तिन्हीवरही प्रश्न येऊ शकतो कारण का तिन्ही महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा हा लिटनच्या काळामध्ये हा लिटन कर्जनच्या काळामध्ये आणि हा हार्डिंगच्या काळामध्ये या दिल्ली दरबारामध्ये महत्त्वाचं काय तर भारताची राजधानी कलकत्त्याहून मुंबई दिल्लीला ट्रान्सफर केली आणि बंगालची फाळणी रद्द केली मग तिन्ही दिल्ली दरबार आपल्याला माहिती राहू द्या पहिला दुसरा आणि तिसरा आलय म्हणून तुम्हाला मी इंटरलिंके करून सांगितलं यानंतर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र सार्वजनिक काकानं स्वीकारलं होतं शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो महान लक्षात ठेवा क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र कुणी घेतलं होतं तर सार्वजनिक काकानं घेतलं होतं प्रश्न शंभर टक्के येतो पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना अठराशे सत्तर ला आयएमपी करा अठराशे सदुसष्ट स्थापन झालेल्या पुणे जिल्हा संघटन त्यापूर्वी पार्वती मंदिर व्यवस्थापन करण्यासाठी निर्मिती ब्राह्मण समिती यांच्या एकत्रीकरणातून अठराशे सत्तरला ला पुन्हा सर सभे स्थापना झाली यानंतर बॉम्बे धर्तीवर शासन सभेची स्थापना करण्यात आली होती सार्वजनिक काका सदस्य बघा सीताराम हरी चिपळूणकर शिवराम हरी प्रांजपे महादेव गोविंद रानडे लक्षात ठेवा हे महत्वाचे संस्थापक सदस्य होते न्यायाधीश पदावर रानडे असल्यामुळे लक्षात ठेवा प्रत्यक्ष सदस्य इथे नव्हते आव संस्थानाचे प्रतिनिधी श्रीनिवास पंत जरी या संस्था अध्यक्ष होते तरी संघटनेचा कारभार सार्वजनिक काका व न्यायमूर्त यांच्या निवडून चालत असे संघटनेच्या प्रत्येक सदस्य भारतीय करणार असला पाहिजे हा संस्थेचा नेम होता म्हणून किमान पन्नास जणांचे लेखी पाठाव असणाऱ्या असणाऱ्याला सभेत सदस्य मिळण्यात येते संघटना मार्गाने म्हणजेच अर्ज विनंती करून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवत अस आस्ते म्हणजे काय आस्ते कदम आगे बडो हे जणू संस्थेचं ब्रीद वाक्य झालं होतं जमीन महसूल अठराशे चा लिमिटेशन ऍक्ट विरुद्ध म्हणजे कोणत्या सार्वजनिक सभेनं कार्य केलं विशेषतः दख्खनच्या दंग्याच्या परश्वर्भर जमीन विषयावर अधिक भरण्यात आला परिणामी महाराष्ट्रातील मोठ्या भागात संस्थेचा शाखा विस्तार झाला दख्खनचे दंगे अठराशे पंच्याहत्तर ते एकोणऐंशी एकोणऐंशी ला अठराशे एकोणऐंशी ला डेक्कन नागरिक रिलीफ कायदा पास करण्यात आला काँग्रेस याच्यावर मित्रांनो शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो दख्खनचे दंगे किंवा डेक्कनचे रायट हा नगर असेल पुणे असेल याचा विस्तार येऊ शकतो याच्या संबंधी प्रश्न येऊ शकतो काँग्रेसच्या स्थापनेमाग सार्वजनिक काका न्यायमूर्ती राणे यांची निर्णायक भूमिका होती खर तर काँग्रेसचे पहिले अधिवेशन सार्वजनिक सभेच्या देखरेखीखाली पुण्यात होणार होतं परंतु इथं काय कॉलर आल्यामुळं हे मुंबईला हरवण्यात आलं सार्वजनिक सभेमध्ये मुख्यतः ब्राह्मण त्या ते पुण्यातील ब्राह्मण वकिलांचा भरणा होता त्यामुळे फुलेंनी सार्वजनिक सभेवर सार्वजनिक भट सभा अशी टीका केली होती अठराशे ऐंशी साली सार्वजनिक काकाच्या निधनानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी या त्यांची जागा घेतली टिळकांनी सार्वजनिक सभेवर भय वर्षस्व मिळाल्यामुळे आणि गोखले यांच्यातून बाहेर पडले होईल त्यानंतर त्यांनी डेक्कन सभेची डेक्कन काय डेक्कन सभेची स्थापना केली होती अठराशे बहात्तरला पुणे येथे स्वदेशी व्यापार उद्योजक मंडळ यांची स्थापना हा प्रश्न एक्झामला येऊ शकतो स्वदेशी व्यापार उद्योजक मंडळ यांची स्थापना करून स्वदेशात लक्षात ठेवा स्वदेशीतील प्रोत्साहन दिले का स्वदेशीला काय स्वदेशीला प्र प्रोत्साहन दिले आणि या मार्फत अनेक वस्तू स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यास प्रोत्साहन देण्यात आलं माल विक्रीसाठी सहकार्य दुकान सुरू करण्यात आले मित्रांनो टिळकांच्या अगोदर स्वदेशीचा पुरस्कार सार्वजनिक काकांनी केला होता याच वर्षी त्यांनी आयुष्यभर खादी कपडे परिधान करण्याचं शपथ घेतली होती त्यांच्याच प्रेरणे आग्रा येथे कॉटन मिल सुरू करण्यात आली सार्वजनिक काकाच्या कलम पुणे येथे अठराशे ला लवाद न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती भारतीय भाषेमध्ये वर्तपत्र निर्बंध लादण्या लादणाऱ्या देशी देशी भाषा वर्तपत्र कायद्या यांच्या काकांनी विरोध केला होता म्हणजे आपण वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट अठराशे अठ्याहत्तरला या कायद्याला विरोध होता या कायद्याला विरोध करण्यासाठी इंदू प्रकाश वर्तपत संपादक जनार्दन कीर्तीकर यांच्या आदेशाखाली खाली एक संमेलन अठरा मुंबईत भरलं होतं पुढचं व्यक्तिमत्व ज्यांच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे बघा आता प्रश्न कसा येते ज्ञानप्रसारक सभा मानव धर्म सभा हा परमहंस मंडळी यासंबंधी प्रश्न येतो प्रार्थना समाज आता बघूया दादोबा पांडुरंग करखडकर नऊ मे अठराशे चौदाला मुंबई जन्म सतरा ऑगस्ट अठराशे ब्याऐंशीला त्यांचं निधन पूर्ण नाव दादो पांडुर तरकडकर त्यांचं शालेय शिक्षण नेटवर्किंग सोसायटी शाळेत झालं त्याच बघा अठराशे अठ्ठावीस ला त्यांचा विवाह संपन्न झाला जावळा संस्थानाच्या नवाबाचे नवाबाचे इंग्रजी शिक्षण त्यांनी कार्य केलं एल्पिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून नियुक्ती झाली पुढे त्यांचे सुरत येथे शिक्षक म्हणून नियुक्त झाली इंग्रजी शिक्षक म्हणून मिठावरील कराविरुद्ध मुंबईतील मोर्चे ते सहभागी झाले होते अठराशे ची घटना आहे बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर दादोबा आणि ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली यानंतर दादोबा पांढरंग यांनी अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली या पदावर करत असताना हा महत्वाचा पॉईंट आहे अठराशे सत्तावन्न साली जावरा येथील भिल्लांचा बंड थांबवण्यासाठी यशस्वी कामगिरी केली प्रश्न इथे येऊ शकतो आय एम पी करा त्यांनी त्यातून प्रभावित होऊन ब्रिटिशांना राव बहादूर ह्या टायटल दिला पदवी दिली होती शासकीय नोकर त्यांनी अठराशे बासष्ट ला राजीनामा दिला मराठी भाषेच्या व्याकरणावर पहिला ग्रंथ लिहिल्याने लोकहितवाद्यांनी त्यांचा उल्लेख आयएमपी करा इथं प्रश्न येणार म्हणजे येणार मराठी भाषेचा पाणी असा केला आहे शंभर टक्के ना आगामी काळामध्ये इथं प्रश्न येतो मराठी भाषेचा पाणी कोणला म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यानंतर त्यांचं संस्थात्मक कार्य हा ट्रिपल स्टार देऊन आय एम पी करा मानव धर्म सभा अठराशे चौवेचाळीस ला सुरत येथे शाळेतील समविचारी सहकारी दुर, दुर्गाराम मंचाराम व इतरांसोबत मिळून मानव धर्म सभा बघा अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर सदस्य दुर्गाराम आणि दीनमानी व दिनमणी दल, दीन दलपतराय यानंतर मानव धर्म सभेचा उद्देश काय होता एकश्वराध भक्ती विचार स्वातंत्र्य बुद्धिवाद यावर्षी बांधली होती विश्वधर्म व प्रमाण या दोन प्रमुख कल्पना धर्म सभेच्या मुळाशी होत्या बघतात ठेवा दादोबा पांडुरंग दयाराम मंचराम या दोघांनी सुरत येथे बघा त्यांची सुरत येथे येथून बदली झाल्यानंतर कुठून सुरतमधून बदली झाल्यानंतर या सभेचं कार्य थांबा थांबलं गेलं मानव धर्म सभा स्थापना येऊ शकते ठिकाण येऊ शकतात ना उद्देश पुढची संस्था बघा लक्षात ठेवा सभा अठराशे एकोणव्या मुंबई येथे परम सभेस त्यांनी स्थापना केली मुख्य प्रवर्तक बघा अं बॅरिस्टर रामचंद्र जयकर दादोबा पांडुर पांडुरंग आत्माराम पांडुरंग भिकोबा दादा चौहान लक्ष्मण शास्त्री हळबे मोरोबा विनोबा मदन श्रीको इथे होते मात्र दादोबा पांडुरंग स्वतः सभेच्या बैठक उपस्थित राहत नव्हते क्वेश्चन मार्क करा का बरं त्यानंतर बॅरिस्टर रामचंद्र जयकर बरेच वर्ष संस्थेचे अध्यक्ष होते मानव धर्म सभा परमहस दोन्ही संस्थे सुधारणा सुधारणावादी विचारामध्ये बऱ्यापैकी साम्य होतं मात्र परमहम सभेचं कार्य गुप्तपणे चालत होते मात्र या गुप्त कार्य फुटण्याच्या भीतीनं म्हणजे काय झालं इथली ह्या सदस्यांची लिस्टच पळवली गेली काय नावाची लिस्ट त्यामुळं अठराशे ही लिस्ट हळूहळू संस्था बंद पडली अठराशे साठला ही संस्था बंद झाली सभेचे पुणे अहमदनगर रत्नागिरी सातारा या ठिकाणी शाखा होत्या नाही अशी शपथ घ्यावी लागत असे तसेच आस्पर्श मुस्लिम ख्रिश्चन यात हातून बनवलेले अन्न ग्रहण करायला लागत असे तेव्हा सदस्य बनण्याची संधी असे सभेचे विचाराचा प्रचार करणार दादा पांडुरंग यांनी परमहंस आय धर्म पी पिका हा पण पॉईंट परम परमहंसिक ब्रह्मधर्म धर्म हा ग्रंथ लिहिला जातीभेद बघा जाती जातीभेद सर्व सोडा अभिमान द्यावे अलिंगन एकमेका या प्रकारच्या अभंगाची त्यांनी रचना केली परमहासेच्या एका घटनेच्या आत्मनाम दर नेतृत्वाखाली अठराशे सदुसष्ट ला मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाज लक्षात ठेवा एकतीस मार्च स्थापन केला होता ज्ञानप्रसारक सभा हे पण महत्वाची आहे अठराशे अठ्ठेचाळीस ला मुंबई या ठिकाणी एल कॉलेजतील काही समविचारी व्यक्ती विद्यार्थ्यांनी मिळून ज्ञान सभेची स्थापना केली याचं अध्यक्ष स्थान काय दादाबा पांडुरंग सभे काय होते अध्यक्ष होते महत्वाचे त्यांची साहित्य संबंध इथं प्रश्न मराठी भाषेचं व्याकरण एम पी करा हा पण प्रश्न आला यशोदा पांडुरंगी एम पी करा मोरो पंतांच्या ही गद्य टीका होती विद्याच्या लाभाविषयी मराठी नाकाशाचे पुस्तक धर्मविवेचन जगद जगद्वासी आरे या आर आरे लक्षात ठेवा परमहंसिक ब्रह्मधर्म आत्म लक्षात ठेवा आत्मचरित्र मराठी लघु व्याकरण विद्वा श्रमजिक इंग्रजी व्याकरणाची पूर्वपेटिका शिशुबोध आणि काय शिशुबोध त्यांच्या मनोध प्रकाशित झालं पुढचं व्यक्तिमत्व लक्षात ठेवा यांच्यावर कारण काय यांनी स्त्रिया संबंधी आरोग्यास संबंधी एक मासिक समाज स्वास्थ्य त्याचप्रमाणे त्यांचं कार्य महत्वाचं आहे महर्षी धोंडू केशु कर्वे यांचे पुत्र आहेत रघुनाथ धोंडू कर्वे चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशी त्यांचा जन्म ठिकाण मुरुड जिल्हा सांगली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला त्यांचा मृत्यू यानंतर बघा प्राथमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं अठराशे सत्त्याण्णव साली दहावीची परीक्षा मुंबईत परंतु ते प्रथम क्रम उत्तीर्ण झाले एकोणीसशे तीन साली फर्ग्युशन कॉलेज पुणे येथे त्यांनी बी एची पदवी मिळवली एकोणीसशे एकोणीस साली ते गणित विषयाचे पीए डी साडी मिळण्यासाठी पॅरिसला गेले मात्र पूर्ण करू शकले नाहीत त्यांनी के धोंडू केशेकर यांच्या आश्रमातील गंगूबाई यांच्याशी विवाह केला त्यांनी काही काळ मुंबईच्या विरसन महाविद्यालय प्राध्यापन कार्य केलं मात्र संतती नियमन बघा लक्षात ठेवा हा महत्वाचा पॉईंट आहे संतती नियमन व स्त्रियांचे लैंगिक सुखाविषयी अधिकार या मुद्द्यावर त्यांनी मुक्त मत तात्कालीन रूढीवादी समाजाला सहन झाले त्यांचं मत परिणामी त्यांना प्राध्यापक पदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र तरी ते संत नियमाचे विचार समाजात रुजण्यासाठी त्यांनी आपलं ध्येय बनवलं संतती नियमन या विषयावर त्यांच्यासाठी अतिशय जिवाळाचा होता कारण त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता संतती नियमनाचा पहिला विचार अठराशे ब्याऐंशी साली आगरकरांनी केसरीत लिहिल्या स्त्री दाश विमोचन या निबंधात मांडला होता बघा हा महत्वाचा आहे नियमनाचा पहिला अठराशे ब्याऐंशी साली आगरकरांनी केसरीतील लिहिल्या स्त्री दाशदमात मांडला होता रघुनाथ कर्वे यांनी वेशव्यवसाय वेशा व्यवसाय या पुस्तकातून हे पुस्तक आहे वेश व्यवसाय या पुस्तकातून सुरक्षित लैंगिक संबंध लैंगिक रोगाचे लक्षण उपाय यावर काय केली चर्चा केली तरी आहारशास्त्र या पुस्तकातून गरोदरपणाच्या काळात सकस आहार व एकोणीस स्त्रियासाठी सकस आहार या विषयी त्यांनी विस्तृत चर्चा केली एकोणीसशे एक साली भारतात व लंडनला कुटुंब नियोजन केंद्र त्यांनी सुरू केलं होतं लंडन आणि भारतात याच्यानंतर एकोणीसशे तेवीस साली वसंत व्याख्यान माले त्यांनी संत नियमनाविषयी व्याख्यान दिलं एकोणीशे सत्तावीस साली आय एम पी करा शंभर टक्के प्रश्न रुग्ण शेकरेवर समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं होतं सामाजिक स्वास्थ्य समस्या आणि त्यावरील उपाय चर्चा करण्यात आली मासिकाचा उद्देश लक्षात ठेवा आ, उद्देश यातून संत नियमाविषयीची जागृती वगळावी हे मासिक एकोणीसशे त्रेपन्न साली बंद पडलं या मासिकातील व्याभिचारी प्रश्न बघा काही महत्वाचे लेख वाचकांचा प्रश्न उत्तर कामकला या लेखावरून का त्यांना वेगवेगळे तीन खटले भरण्यात आले रघुनाथ कर्वे आपल्या पत्नीच्या सहाय्याने संत नियमनाचे काही साधने बनवून विकत यापैकी साधने ते जर्मनीतून काही आयात करत असत त्यांचा वापर कसा करावा याचा सल्ला असत रघुनाथ धोंडू कर्वे यांच्या जीवनावर आधारित ध्यास पर्व हा चित्रपट आहे लक्षात ठेवा आपल्यासाठी माहिती कॉलेज कॉलेज बरोबरच मुंबई डेक्कन कॉलेज पुणे कर्नाटक धारवाड गुजरात आमदार अध्यापनाचं कार्य केलेलं आहे साहित्य संपदा महत्वाची आहे संत नेमन गुप्त रोगापासून बचाव समाज स्वास्थ्य मासिक मित्रांनो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे हे दोन तरी पाठ करा शंभर टक्के प्रश्न येतो आधुनिक कामशास्त्र त्वचेची निगा आधुनिक आहारशास्त्र वेश व्यवसाय गुरुबाजी न्यायाचा शोध तेरा काय तेरा गोष्टी यानंतर त्यांच्याविषयी यदि फडके यांचा उद्गार आहे रावकर हे एकटेच आगरकरांचे वारस होते अ रँगलर परांजबे म्हणतात संत नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक याच्यानंतर पुढचं महान व्यक्तिमत्व विनाय लक्षात ठेवा विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रह भूदान चळवळ लक्षात ठेवा त्यांच्यावर शंभर टक्के प्रश्न येतो विनय लक्षात ठेवा आचार्य विनोबा भावे अठराशे पंचाणव त्यांचा जन्म कुठं रायगड या ठिकाणी यानंतर सोळा नोव्हेंबर अठराशे एकोणीसशे ब्याऐंशी त्यांचा पोणार येथे वर्धा येथे मृत्यू मूळ नाव लक्षात ठेवा विनायक नरहरी भावे विनोबा हे महात्मा गांधींनी त्यांना काय नाव दिलं होतं यानंतर बघा महात्मा गांधी आचार्य भावेंना मान लक्षात ठेवा आचार्य भावेंना लक्षात ठेवा मानस पुत्र मानत बडोदा येथील प्राथमिक शिक्षण झालं बघा आता आ, मी गांधीजीवर एक लेक्चर घेतले आपण पी वाय किशोरीवर गांधीवर स्पेशल लेक्चर आहे वयाच्या दहाव्या वर्षी ब्रह्मचर्याची त्यांनी शपथ घेतली कृतीवर गौतम बुद्ध संत रामदास जगद गुरु शंकर यांचा प्रभाव होता एकोणीशे दहा ला विनोबानी विद्यार्थी मंडळाची स्थापना केली काय विद्यार्थी मंडळ त्याग करून त्यांनी काशी येथे निघून गेले एकोणीशे सोळा ला काशी येथील महात्माच्या भाषण प्रेरित होऊन राष्ट्रीय चळवळीकडे वळले धुळे येथे लक्षात ठेवा का राजवाडे स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी अक्षपारे मजकूर वितरित केल्याने त्यांना सहा महिन्याची शिक्षा झाली बघा एकोणीसशे बत्तीस म्हणजे सविनय कायदेभंगा चवळ मित्रांनो हा पॉईंट महत्वाचा आहे धुळे येथील तुरुंगात असताना भगवत गीतेचं भाषांतर केलं मित्रांनो यावेळी पांडुरंग सदाशिव साने लक्षात ठेवा साने गुरुजी त्यांच्या समेत होते आणि ते साने गुरुजीनं भगवद्गीतेचं भाषांतर लिहून घेतलं आणि गीताई नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला शंभर टक्के प्रश्न एकशे एका टक्का ट्रिपल स्टार द्या गीताई हा ग्रंथ कोणत्या धुळ्याच्या तुरुंगामध्ये भगवत भगवद्गीतेचं भाषांतर कोण केलं विनोबा भावेने लिहून कोणी घेतलं साने गुरुजीने शंभर टक्के इथं प्रश्न येतो गीता रहस्य मंडा तुरुंगात लोकमान टिळकांचा आणि गीताई विनोबा भावेंचा लक्षात ठेवा यानंतर एकोणीशे छत्तीसच्या काँग्रेसचं इतिहासामधलं पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन आदि, कोणतं फैजपूर अधिवेशन या अधिवेशनाच्या वेळी कुठल्या फैजपूर अधिवेशन कुठला फैजपूर कुठे जळगाव या ठिकाणी गांधीजींनी काय केलं सॉरी गांधी गां, या अधिवेशनामध्ये विनोबा भावेंनी महत्वाची भूमिका पार पाडली होती यावेळेस त्यांना सानेगिजी पण सहकार्य पुढील काळात विनोबा भावेंनी गांधीजींच्या नई तालीम शिक्षण योजनेवर काम केलं वर्धा योजना नई तालीम ठीक आहे एकोणीसशे चाळीसला महात्माने सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह म्हणून निवड झाली होती मित्रांनो या प्रश्नाला पण ट्रिपल स्टार द्या जशाल तसा प्रश्न येऊ हो शकतो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले नेतृत्व कुन केलं कुन केलं सांगा विनोबा भावे दुसरं पंडित जवाहरलाल नेहरू शंभर टक्के प्रश्न होतो हा यानंतर पुढं अं गांधीजींनी हरिजन या वृत्तपत्रात हु इज विनोबा हा लेख लिहून देशाला विनोबांची ओळख करून दिली होती हरिजन हे वर्तपत्र बघा या हरिजन हरिजन वृत्तपत्र असेल इंडियन ओपन असेल यंग इंडिया असेल या डिटेल मध्ये महात्मा गांधींच्या वृत्तपत्र पुस्तकासंबंध लेक्चर मी घेतलेलं आहे आमच्या इन्फिंट स्पर्धाकडे चा युट्यूब चॅनलला नक्की विजिट करा प्ले लिस्टमध्ये मिळून जाईल आपला उत्तर प्रदेशातील रोठे या सब भूमी गोपालिका हे नारा दिला होता एक सब गोपालिका एकोणीसशे सत्तावन्न मध्ये जय जगत घोषणा दिली आणि एकोणीसशे त्र्याऐंशीला त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता मित्रांनो लक्षात ठेवा त्यांचं संस्थात्मक कार्य महत्वाचं आहे एकोणीसशे एकवीस एकवीसला ला गांधीजींच्या आदेशानुसार वर्ध्याजवळील पवणार आश्रमाची स्थापना हे पण आश्रम येऊ शकतो पवणार आश्रम नागपूर येथे झेंडा सत्याग्रहामध्ये एकोणीसशे तेवीस ला ते सहभागी झाले यावेळी जमनलाल बजाज भगवान दीन होते तुरुंगवाद जावं लागलं एकोणीसशे अठ्ठावीस ला वर्धा येथे कन्या शाळेची सुरुवात केली पुढे त्याचं नामांतरण कन्या आश्रम झालं वर्धा येथे शिंदडी वृक्षतोड मोहीम त्यांनी चालवली होती सविनय कायदेभंगाच्या वेळी जंगल सत्याग्रह त्यांनी ने नेतृत्व केलं होतं सी डी एम सविनय कायदेभंग चळवळ ठीक आहे यानंतर चौतीस एकोणीस चौतीस ला वर्ध्या जवळ ग्राम सेवा मंडळ केली विनोबांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय गोसेवा परिषद भरली होती वर्धा येथील कुष्ठरोगासाठी महारोगी सेवा मंडळ त्यांनी स्थापना केली होती महारोगी सेवा मंडळ विनोबांच्याच प्रेरणे मनोहर दिवान हे भारतातील पहिले कुष्ठरोग सेवक होते काय पहिले कुष्ठरोग सेवक होते यानंतर एकोणीसशे सेहेचाळीसच्या काळापासून विनोबाने आस्पर्श निवारणाच्या कार्याला वाहून घेतलं याच काळात सुरगावे येथे त्यांनी दोन वर्षाच्या वेबसाईट दो भंगी काम पण केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला, ला सर्वोदय समाज वर्धाच त्यांनी स्थापना केली कर्नाट कर्नाटकात एवला या ग्रामदान परिषदेचे त्यांनी आयोजन करण्यात आलं होतं ग्रामदानाला त्यांनी संरक्षण साधन म्हटलेलं आहे मित्रांनो सर्वोदय संकलनाचे प्रमुख घटक होते भूदान ग्रामदान संपद श्रमदान आणि बुद्धिदान आयएमपीकर या पॉइंटला अठरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नला आंध्र प्रदेशातील मित्रांनो थोडं डेट म्हणजे లక్ష అప్రిల్ ఆంధ్రప్రదేశ్ నాల్గోొండ డిస్ట్రిక్ట్ पोचंपल्ली या ठिकाणी भूदान चवळी सुरुवात झाली येथील श्री रामचंद्र रेड्डी यांनी आपली शंभर एकर जमीन दान करून आरंभ केला मित्रांनो ह्या रामचंद्र रेड्डी यांनी सुरुवातीला शंभर एकर नंतर आठशे एकर अशी जवळपास एक हजार एकर भूदान चवळीला दान दिली होती या चवळीच्या विनोबांनी संपूर्ण भारत दौरे केले भूदान चवळीच्या विनोबांना जयप्रकाश नारायणचं सहकार्य लाभलं होतं याच भारत दौऱ्या दरम्यान विनोबाशी चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांचे हृदय परिवर्तन घडून आणलं होतं एकोणीसशे बावन मध्ये उत्तर प्रदेशातील मंगरोटा हे पहिलं ग्राम दान ठरलं होतं एकोणीशे सत्तावन्न येथे शांती सेनेची स्थापना केली होती ऑगस्ट एकोणीशे ऑगस्ट एकोणीसशे महत्वाचं आहे काय ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट काय ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट ला महत्वाचं बघा दहा महिन्याचं लक्षात ठेवा काय त्यांनी केलं ग्रामदान बघा महत्वाचं बघा ऑगस्ट माफ करा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट ला सहा महिन्यामध्ये दहा हजार ग्राम दान घडण्याचं उद्देशाने त्यांनी तु, तुफान यात्रा आयोजित केली होती म्हणजे जी भूदान चळवळ होती यासंबंधी त्यांनी कार्य केलं एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणीबाणीला अनुशासन पर्व म्हणून समर्थन केल्याने हा त्यांच्या आयुष्यातला ट्रेनिंग पॉइंट होता समर्थन केल्यामुळं विनोबावर टीका झाली एकोणीसशे शहात्तरला ला संपूर्ण देशात गोहत्या हत्या प्रतिबंधक कायदा करावा यासाठी अनुमाने आमरण उपोषण केलं केंद्र सरकारच्या नंतर उपोषण मागे घेतलं होतं यानंतर पुढं त्यांना पुरस्कार रॅमेन मॅगासेस पुरस्कार एकोणीसशे महात्मा गांधी पुरस्कार हिंदी भाषा मित्रांनो हे हे पण महत्वाचं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी त्यांना भारतरत्न मिळालाय आहे स्थापन केलेल्या संस्था पण त्यांच्या महत्वाच्या आहेत समन्वय समन्वय आश्रम बोधगया गया एकोणीसशे चौपन्न उद्देश काय होता निर्निया तत्वज्ञानाचा अभ्यास करून प्रत्यक्ष जीवनात प्रयोग करणे ब्रह्मविद्याश्रम पवनार वर्धा एकोणीसशे एकोणसाठ एकुन स्त्रियांना सामूहिक साधने साधनेने स्थान मूलभूत करून देणे प्रस्थान आश्रम एकोणीसशे एकोणसाठ इंदोर एकोणीस साठ साहित्य महत्वाचा आहे प्रश्न येतो गीताई भागवद्गीतेवरील श्लोकाचं भाषांतर धुळ्याच्या तुरुंगामध्ये याच्यावर प्रश्न शंभर टक्के येतो आलेला आहे गुरुजी यांनी लिहून घेतलेले विनोबा बघा विनोबा विनोबा गीतेला साम्ययोग असे म्हणत भूदान गंगा बुधान चवळ काळातील व्याख्यान संग्रह महाराष्ट्र धर्म हे त्यांचं मासिक होतं मला असं वाटतं महाराष्ट्र धर्म किंवा गीताई याच्यावर प्रश्न येऊ शकतो कुराण सार हा कुणाचा निवडक विचार यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा असंच महत्वाचे महाराष्ट्रातील व्यक्ती जे येणाऱ्या परीक्षेसाठी आय एम पी आहेत याच्याविषयीचा आपल्याला लेक्चर आमच्या इन्फिनिटी स्पर्धापेक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलच्या प्ले मध्ये मिळून जाईल बघा क्यू सिरीज चा तुम्हाला फायदा होतोय आता आय एम पी टॉपिक आणि मी शंभर टक्के गॅरंटी देतो हे पीवायक्यू सिरीज आणि आय एम पी टॉपिक वर आपल्याला नक्की फायदा होईल सर मित्रांनो ह्या तीन दिवसाचा आढावा घेतला परीक्षेसाठी शेस अंतर्गत म्हणजे तलाटेचा तलाठी भरतीचा तर आपल्या लक्षात ठेवा जे काही विश्लेषण घेतलं पिओ्या याच्यामधून प्रश्न आलेला आहेत भेटूया पुन्हा असाच एक महत्त्वाचा टॉपिक तोपर्यंत लक्षात ठेवा पी वायक्यू सिरीज बघा चालू घडामोडीचे सिरीज बघा आणि हे आय एम पी टॉपिक सिरीज बघा थँक्यू लगेच मित्रांनो आपण एक थोड्या वेळामध्ये भेटूया असाच महत्वाचा एक टॉपिक